काही महिन्यांपूर्वी यशोमती ठाकूर या ठाकरे सरकारमध्ये मंत्री होत्या. महिला बालविकास खातं त्यांच्याकडे होतं, पण शिंदेंनी बंड केलं आणि ठाकरे सरकार गडगडलं. सरकार गेलं तसं यशोमती ठाकूर यांचं मंत्रीपदही गेलं, पण त्यानंतर हे बघा. पण त्यानंतर सुद्धा त्या मतदारसंघामध्ये जोमानं कामाला लागल्यात. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं असा विचार जनमानसामध्ये रुजवणाऱ्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतलाय. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या हातामध्ये चक्क शिलाई मशीन घेतली आहे. शिलाई मशीन चालवून त्यांनी मोर्शीमधील महिलांना शिवणकामाची प्रात्यक्षिकं करून दाखवली. महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारा संचालित नवतेजस्विनी आधुनिक शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन हे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झालं. यावेळी सर्व महिलांना मार्गदर्शन करताना ठाकूर यांनी थेट शिलाई मशीनची धुरा स्वतःच्या हाती घेतली. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा या प्रमुख उद्देशानं ठाकूर यांनी मशीन चालवूनही दाखवली. महिलांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. या शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रामुळे विदर्भातल्या महिलांना मोठा फायदा होणार आहे. मात्र यशोमती ठाकूर यांनी स्वतः मशीन चालवल्याची चर्चा त्यांच्या मतदारसंघामध्ये जोरात सुरू आहे. यशोमती ठाकूर या वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरताना दिसतात, तर कधी त्या महिला विकासासाठी पुढाकार घेतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी चक्क शिलाई मशीन चालवून दाखवली. त्यामुळे मंत्रीपद गेलं आणि हाती शिलाई मशीन आलं अशीही चर्चा या निमित्तानं त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू आहे. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.